आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुढच्या आषाढी वारी संदर्भातल्या काही बातम्या बघूया. संत ज्ञानोबा आणि संत तुकोबांच्या पालख्या आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही साताऱ्यामधून निरोप घेऊन पुढे निघाली आहे. पालखीनं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय. ती बरड ते नातेपुते या दरम्यान आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक सुद्धा मोठी गर्दी करत आहेत. वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय. प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. सुजित, वारी नेमकी सध्या कुठपर्यंत पोहोचली आहे, कसा उत्साह आहे? रिद्धी, आपण बघू शकतो की अनेक वारकरी मजल दर मजल करत या ठिकाणी पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. सगळ्या वारकऱ्यांमध्ये एकच आनंद या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोलपा वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे. सकाळी लवकर निघून पुढे साधुबुवाचा ओढा नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी साधुबुवा नावाचे एक प्रचंड मोठे भगवत भक्त होते. त्या ठिकाणी ही पालखी थांबत असते, तिथं आरती होत असते आणि मग साधुबुवांच्या समाधीला अभिषेक करून पुढे ही पालखी जात असते. आजचा पालखीचा मुक्काम बरड या ठिकाणी आहे आणि दिवसभर वेगवेगळे खेळ या पालखीच्या माध्यमातून चालत असतात. उद्या जे रिंगण असणार आहे त्या रिंगणाच्या पार्श्वभूमीवरती आज काही मंडळी तयार करत असते, तर काही जे दिंडीकरे असतात त्या दिंडीकरेतील त्यांचे जे व्यवस्थेचे जे गाड्या आहेत त्या गाड्या अगदी पुढे गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्याच्या माध्यमातून हा सगळा जो प्रवास आहे तो या ठिकाणी होतोय. रिद्धी जी, सुजित, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.